नमस्कार मित्रांनो, डिजिटल वाटा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आता आपण जर नवीन मोबाईल फोन घ्यायला गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक मोबाईल फोनमध्ये नॉन रिन्युएबल बॅटरी मिळते. आधी काही वर्षापूर्वी जर आपण मोबाईल फोन घेतला तर त्या सगळ्या मोबाईल फोनमध्ये आपल्याला रिन्युएबल बॅटरी मिळायची, म्हणजे ते आपण मोबाईलमधून बॅटरी काढू शकत होतो. पण आता तसं राहिलेलं नाही. आता जी मोबाईल फोनमध्ये बॅटरी येते ती आपल्याला फक्त सर्व्हिस सेंटरमध्येच काढता येते, म्हणजे मॅकॅनिकल असेल किंवा सर्व्हिस सेंटरवाले असतील तेच फक्त ती बॅटरी काढू शकतात. मग असं कोणतं कारण आहे की आपल्याला ज्या मोबाईल फोनमध्ये बॅटरी मिळायला लागलेल्या आहेत त्या सगळ्या नॉन रिन्युएबल बॅटऱ्या मिळायला लागलेल्या आहेत? नक्की याचं कारण काय आहे तेच आपण शोधणार आहोत या व्हिडिओमधून. तर चला वेळ न घालवता सुरू करूया आजची व्हिडिओ. त्या मिळण्यामागे सगळ्यात मोठं जे कारण आहे ते आहे की जर आपण आधी 2-3 वर्षापूर्वी मोबाईल फोन वापरायचो त्यामध्ये जर आपली बॅटरी खराब झाली तर आपण काय करायचो की लोकल मार्केटमध्ये जायचो किंवा लोकल कोणत्याही दुकानात आपल्याला जी बॅटरी मिळेल ती बॅटरी आपण विकत घेऊन आपल्या मोबाईलमध्ये टाकत होतो. पण हे मोबाईल कंपन्यांच्या दृष्टीने चुकीचं होतं आणि आपल्याही दृष्टीने चुकीचं होतं, कारण का जी बॅटरी थर्ड पार्टी असेल किंवा लोकल ठिकाणी आपण जी घेतलेली असेल तिचा तितका चांगला परफॉर्मन्स आपल्याला मोबाईल फोनमध्ये मिळत नव्हता आणि त्यामुळे मोबाईल हीट व्हायचा. काही वेळेस मोबाईल आणि बॅटरीचं कॉम्बिनेशन तितकं चांगल्या प्रकारे जमत नव्हतं आणि आपण मोबाईलला दोष द्यायचो. हे कुठेतरी कमी होण्यासाठी मोबाईल कंपन्यांनी नॉन रिन्युएबल बॅटरी द्यायला सुरुवात केलेली आहे. त्याचप्रमाणे बाकी पण काही कारणं आहेत, ते म्हणजे ज्याप्रमाणे आता आपल्याला मोबाईल फोनमध्ये सगळ्या मोबाईल फोनमध्ये आपल्याला जी मोबाईलची बॅक आहे ती मेटलमध्ये पाहायला मिळते. फ्लॅगशिप लेवलमध्ये जर बघायला गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे ग्लास पाहायला मिळते, त्यामुळे ग्लास आणि मेटलची बॅक असल्यामुळे आपल्याला जे बॅक पॅनल आहे ते काढता येणं शक्य नाही आणि काढणं तितकं सोपं नाही. त्यामुळे जी मोबाईलची बॅक आहे ती पण चांगली दिसावी, मोबाईल अट्रॅक्टिव्ह व्हावे या कारणांसाठी जी आपल्याला बॅटरी येते ती नॉन रिन्युएबल बॅटरी येत आहे. यानंतर कारण पाहायला गेलो तर आपल्याला हल्ली मोबाईल फोनमध्ये स्पेशली फ्लॅगशिप मोबाईल फोनमध्ये सगळ्यांमध्ये आपल्याला आय पी रेटिंग पाहायला मिळते. आय पी रेटिंगचा हा फायदा आहे की आपल्याला वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ मोबाईल फोन पाहायला मिळतात. जर मोबाईलची बॅक ही निघत असती तर त्या ठिकाणी आपल्याला वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ मोबाईल फोन पाहायला मिळाले नसते. त्यामुळे मोबाईलच्या चांगल्या लाईफसाठी आणि वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ होण्यासाठी जी पाठची बॅक असते ती फिक्स केलेली असते. त्यामुळे हे पण एक कारण आहे की आपल्याला मोबाईल फोनमध्ये नॉन रिन्युएबल बॅटरी मिळायला लागलेली आहे. त्याचप्रमाणे मोबाईलमध्ये बॅटरी नॉन रिन्युएबल मिळायला लागल्यामुळे अजूनही फायदे आहेत. जसं की ॲपलने त्यांचा ज्यावेळेस आयफोन X लाँच केला होता त्यामध्ये जी आपल्याला बॅटरी पाहायला मिळालेली होती ती एल शेपमध्ये होते, म्हणजे दोन बॅटऱ्यांचा आयफोनने त्यामध्ये यूज केलेला होता. म्हणजे मोबाईलमध्ये जी जागा आहे तिचा परफेक्ट वापर मोबाईल कंपन्यांना करता येत आहे. समजा 4000 समजा आपल्या मोबाईल फोनमध्ये 4000 mAh बॅटरी दिलेली आहे तर कंपन्या 2000 mAh दोन बॅटऱ्यासुद्धा त्या ठिकाणी देऊ शकतात आणि दोन्ही पण आपल्याला व्हर्टिकल प्लेसमेंटमध्ये असतील असं पण बोलू शकत नाही. एक व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल एल शेपमध्ये तर आयफोनने दिलीच होती, त्याप्रमाणे पण बाकी कंपन्या बॅटरी देऊ शकतात. त्यामुळे बॅटरी ही नॉन रिन्युएबल आपल्याला मिळत आहे. आणि याआधी जी रिन्युएबल बॅटरी मिळायची त्या बॅटरीचा एक ड्रॉबॅक होता काय, ती एका लिमिटपर्यंतच तिची कॅपॅसिटी असू शकत होती. आता आपण मोबाईल फोन पाहायला गेलो तर त्यामध्ये आपल्याला 4000-5000 mAh बॅटरी नॉर्मल पाहायला मिळतात, पण आधी तसं होत नव्हतं, कारण का जी बॅटरी मोबाईल फोनमधून निघते तिचं पण एक लिमिट फिक्स होतं. त्या लिमिटपेक्षा मोठी बॅटरी मोबाईल कंपन्या देऊ शकत नव्हत्या. तर या सगळ्या कारणांमुळे मोबाईल कंपन्या आता आपल्याला नॉन रिन्युएबल बॅटरी देतात. पण आपण जर बघितलं तर हे नॉन रिन्युएबल बॅटरीचे फायदे खूप आहेत. आपण कधी कधी बोलतो की आपला मोबाईल फोन हँग झाला तर आपण बॅटरी काढून तो परत रिस्टार्ट करू शकत नाही, पण नॉन रिन्युएबल बॅटरी ह्याच आता सगळ्या मोबाईल फोनमध्ये मिळतात आणि नक्कीच आपल्या चांगल्यासाठी हे आहे. तर व्हिडिओ कशी वाटली मित्रांनो हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनल लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ आणि हे चॅनल शेअर करायला विसरू नका.